आपण महाडच्या चौदार तळ्याला भेट देण्यासाठी आलेलो आहोत. चला तर मग मी तुम्हाला महाडच्या चौदार तळ्याचे दर्शन. चला तर मग आपण बाबांच्या प्रतिमेला वंदन करायला जाऊया. तर हे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह. इथे वेगवेगळे कार्यक्रम, आपत्ती बचाव, स्थानपण. चौदार तळ्याच्या सभोवतालची सुंदर सुंदर बाग. तर इथे आहे आणि याच्या दोन्ही साईडला आहे भारतीय स्वतंत्र संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्याच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ स्मारक. चला तर आपण बघूयात कोण कोण आहे. हुतात्मा अर्जुन कानू कडू, वसंत दाते, कमलाकर दांडेकर, नथू टेकावले, भास्करराव पिंगळे, के बी सावंत, अव्वल कारक. तिथे दलितांना बहुजनांना पाणी पिण्याचा हक्क नव्हता, हा हक्क पाण्याचा हक्क प्रस्थापित करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चळवळ सुरू केली. तर त्यातीलच एक महत्त्वाची चळवळ म्हणजे महाडचे चौदार तळे. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांसह महाडच्या चौदार तळ्यावर पाणी पिण्याचा हक्क प्रस्थापित केला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला. तर हे आहे चौदार तळे आणि चौदार तळ्यावर आहेत माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक. नमो बुद्धाय, जय भीम. चला तर मग आपण त्यांच्या स्मारकाला भेट देऊयात आणि चौदार तळ्याला जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्पर्श झाला त्याला भेट देऊयात. होतं काढतात ना पप्पा. असं जरा थोडं हो ना, तुम्ही मावशी कसं तुम्ही इकडून कुठून तरी हा रोजी या महाडच्या चौदार तळ्याला डॉक्टर बाबासाहेबांचा पावन स्पर्श झाला. इथे यांनी पाणी भरण्याचा, दलितांना, बहुजनांना, सर्व माणसांना माणूस म्हणून जगण्याचा समान अधिकार प्राप्त केला. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे चौदार तळे पावन झाले. त्यालाही आनंद झाला असेल की आज मला कोणाचा स्पर्श झाला, कोणाचे दर्शन झाले. तर हे आहे चौदार तळे आणि या चौदार तळ्याच्या मधोमध आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक, जे आपल्याला समानतेची शिकवण. तर या स्मारकाच्या चारही बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुविचार लिहिलेले. त्यातीलच एक म्हणजे जातीयतेचा भस्मासूर नष्ट केल्याशिवाय राजकीय, सामाजिक अथवा आर्थिक सुधारणा शक्य नाही. चला तर आपण दुसरा सुविचार वाचूयात. लोकांच्या राजकीय व सामाजिक जीवनात रक्ताचा एकही थेंब न सांडता क्रांतिकारक बदल घडून आणणे म्हणजे लोकशाही. याच लोकशाहीवर आपला देश चालत आहे. आम्ही झगडतो आहोत ते इज्जती करता, त्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची आमची तयारी आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. महत्वाचा जो स्मारकाच्या समोर असणारा डॉक्टर बाबासाहेबांचा विचार म्हणजे हा संघर्ष केवळ पाण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कांसाठी आहे. तर हा संग्राम आपण म्हणतो की हे पाण्यासाठी केले, पाण्यासाठी केलेली जागा आहे, पण का केला संग्राम त्यांनी? तर जिथे माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, हा अधिकार देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संग्राम केला. चला तर इथे खूप सारे पर्यटक
या पावन भूमीला भेट देण्यासाठी आलेले आहेत. त्यांना आपण विचारूयात की तुम्ही का आलेला आहात इथे. माझे नाव साखरबाई महादेवर नदी मुक्काम पोस्ट निरगुडे तालुका इंदापूर. आपल्या जीवन जगण्यासाठी पाणी अत्यावश्यक आहे. त्यासाठी बाबासाहेबांनी जे संघर्ष केले आपल्या सगळ्यांना सर्वांना घेऊन ते अत्यंत महत्त्वाचे होते. आणि त्यासाठी आपण त्यांचे नित्यश धन्यवाद विनम्र धन्यवाद. जय भीम. चला तर आपण अजून लोकांना अजून पर्यटकांना विचारूयात की तुम्ही इथे का आलेले आहात. हॅलो मावशी, कुठल्या तुम्ही? हॅलो जय भीम. जय भीम. आणि अहमदनगर जिल्ह्यामधील जामखेड या गावावरून आलेलो आहोत. विथ फॅमिली आलेले आहे. दिवाळीची सुट्टी आहे, त्यानिमित्ताने आम्ही चौदार तळे या ठिकाणी स्पेशल व्हिजिटसाठी आलेलो आहोत. तुम्ही या ठिकाणी व्हिजिट द्यायला का आलेला आहात? बाबासाहेब आंबेडकर हे आमचे श्रद्धास्थान आहे. गौतम बुद्ध हे आमचे श्रद्धास्थान दैवत आहे आमचं. आणि आम्ही त्यांची जी आमच्या त्यांच्याकडून जी आम्हाला प्रेरणा मिळते त्याच्यासाठी स्पेशल आम्ही आज चैत्यभूमी इथे महाड या ठिकाणी चौदा तळे पाहण्यासाठी आलेलो आहोत. अच्छा, थँक्यू मावशी. अजून तुम्हाला काय वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे कैवारी नाही आहेत, ती अख्ख्या जगाची कैवारी आहेत. आणि त्यांनी फक्त अस्पृश्यांसाठीच काम केलं आहे असं नाही आहे. त्यांनी जे काय केलं आहे ते हे समाजासाठी आहे, बहुजन समाजासाठी केलेलं आहे. असं काही नाही आहे की फक्त दलितांसाठी केलेलं आहे म्हणून. आणि बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज जे काही आहे आम्ही आहोत ते बाबासाहेब आंबेडकरांची कृपा आमच्यावरती असल्यामुळे आज आम्ही सरकारी नोकरीमध्ये काम करू शकतो. त्यांचे आरक्षण, त्यांचे विचार, त्यांचे नियम जे काय आहे ते आम्ही त्यांचे फॉलो करतो. त्याच्यासाठी आम्ही त्यांचे फार ऋणी आहोत. बरोबर मावशी, तुम्ही कुठे आहात कामाला? आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये काम करतो, गव्हर्नमेंट सर्वंट आहे. कोणती बाबांची कृपा आहे? अच्छा, बाबांमुळे तुम्ही पण आहात. बाबांनी पण जे आम्हाला सगळं कास्टचं आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणामध्ये आम्ही सिलेक्ट झालो आणि त्याच्यामुळे आम्ही आज नोकरी करतो. विथ फॅमिली, माझी दोन मुलं आणि मी असे आम्ही चौघं आलेलो आहोत. दिवाळीची सुट्टी आहे तरी सुद्धा आम्ही आज व्हिजिट करायला आलेलो आहोत. आणि तुम्ही आमची इंटरव्ह्यू घेतला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. चला तर मग आपण अजून लोकांकडून अजून माहिती गोळा करूया. जय भीम. नमो बुद्धाय. कुठून आला तुम्ही? मी अहमदनगरहून आलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या चौदार तळ्याचा सत्याग्रह केला त्या ठिकाणाला भेट द्यायची माझी इच्छा होती म्हणून मी खास नगरहून या ठिकाणी आलो. मी शिक्षक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजासाठी ज्या ठिकाणाहून लढा दिला त्या ठिकाणाला भेट देण्याची माझी खूप इच्छा होती. बाबासाहेबांनी फक्त दलित वर्गासाठी काम केलं नाही, बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी, मजुरांसाठी, जे समाजातील शोषित घटक आहेत त्या सर्वांसाठी काम केलं आहे. आणि ज्या ठिकाणाहून बाबासाहेबांनी सुरुवात केली 1927 साली ज्या ठिकाणाहून बाबासाहेबांनी सुरुवात केली त्या ठिकाणाला मला भेट देण्याची माझी खूप इच्छा होती. या ठिकाणी येऊन बाबासाहेबांकडून एक चांगल्या प्रकारची प्रेरणा घरी घेऊन जाण्याचा माझा मनोदय आहे. खूप छान काका. तुम्हाला असं नाही का वाटत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत त्या ठिकाणी खूप कमी लोक भेट देतात, याविषयी तुमचं काय मत आहे? भेट दिली पाहिजे जास्त. बरोबर आहे, तुमचा प्रश्न बरोबर आहे. समाजाने बाबासाहेबांना फक्त ठराविक घटकासाठीच बंदिस्त केलं आहे, वास्तविक बाबासाहेबांनी सर्वांसाठी काम केलं आहे. पण हे आपलं दुर्दैव आहे की फार ठराविक वर्गाचे लोकच बाबासाहेबांनी ज्या ठिकाणी काम केलं त्या ठिकाणी भेट देतात, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट. बरोबर आहे, बरोबर आहे. थँक्यू काका. थँक्यू. आम्ही नगरहून आलो होतो, अहमदनगर जिल्ह्यातून. खास हे महाडचं चौदार तळ पाहण्यासाठी आम्ही आलो. तर येण्याचा उद्देश ह्याच्या पाठीमागचं कारण असं की ह्या शहराला जी प्रसिद्धी आणि जो मान मिळाला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाला. आज आंबेडकरांनी हा सत्याग्रह जर केला नसता तर ह्या गावाचं नाव निशान जगामध्ये कुठंही गेलं नसतं. जो मान जो मिळाला आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच या गावाला महाड चौदार तळे म्हणून एक प्रसिद्धी मिळाली की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळं हा मान मिळाला, हा ही माझं परखड मत आहे. बरोबर. जय भीम. थँक्यू. तुम्ही कुठून आलात? 12 वाजून.
मी बारामतीहून आलेलो आहे. चौदा तळ्याचा संग्राम कसा घडला ते बघण्यासाठी आवडीने आलो. हॅलो मावशी. जय भीम. जय भीम. कसे आहात तुम्ही? उत्कृष्ट, छान आहे. कुठून आहात तुम्ही? मी पंढरपूर तालुका, पंढरपूर जिल्हा सोलापूर इथून आलेले आहे. तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काय वाटतं? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरपूर असं जे लाईफपर्यंत जरी त्यांचं वर्णन केलं तरी कमीच पडण्यासारखं आहे. बरोबर बरोबर असं वाटतं माझ्या मते. नाही, बरोबरच आहे. त्यांनी जे काम केलंय, कार्य केलंय, शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे ते. त्यांच्यामुळे आज आपण हे जीवन जगतोपर्यंत. तर तुम्ही आज इथे कसं काय व्हिजिट दिली? माझी खूप दिवसापासून इच्छा होती की चौदार तळ पाहू घ्यावं. बाबासाहेबांनी पाण्यासाठी जो संघर्ष केला त्या ठिकाणाला भेट द्यायची खूप दिवसाची माझी इच्छा होती. की माणूस असून सुद्धा जिथं कुत्र्या मांजराला परमिशन होतं पाणी पिण्याचं, तिथं माणसासारख्या माणसांना नव्हतं. मग ते ठिकाण पावन झालेलं आहे बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने, आणि आपल्या सगळ्यांसाठी त्यांनी खुलं करून दिलं आहे. त्याच्यासाठी माझी मनोमनी इच्छा होती की आज माझी इच्छा परिपूर्ण. तुम्ही अजून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, गौतम बुद्धांच्या पर्यटन स्थळांना व्हिजिट करणार आहात? आहे, करणार आहे आणि केलेली पण आहे. अगोदर विविध ठिकाणी गेले मी, आणखीन घरी सुद्धा गेले नाही. थँक्यू. जय भीम मावशी. जय भीम. नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पाणी भरण्याचा, पाणी प्राशन केलं. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने हे चौदार तळे पावन झालेले होते, त्या दिवशी त्या चौदार तळ्याला सुद्धा आग लागली असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत आल्यामुळे मला खूप धन्य धन्य वाटत आहे. चला तर मग आपण त्या पाण्याला Thank you so much. Jai Hind. Namo Buddhaya.